जय महाराष्ट्र। मी ज्योती फणसे। महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची खरी नस जर कुठे सापडते तर ती जिल्हा परिषदेत, आणि म्हणूनच यंदाच्या झेडपी निवडणुकांकडे ग्रामस्थांप्रमाणे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे, आणि म्हणूनच झेडपी निवडणुकांची बित्तम बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय। सुरुवात करूयात झेडपी टॉप 10 ला। हिंगोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे। काँग्रेसला 27 जागा तर राष्ट्रवादीला 25 जागा हा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय। तर दुसरीकडे शिवसेनेनं जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश पतंगे यांची उमेदवारी नाकारली, त्यामुळे शिवसेनेमधला अंतर्गत वाद जो आहे तो या निवडणुकीत उफाळून नेण्याची शक्यता आहे। तर भाजपनं 52 जागांवर उमेदवार दिल्यानं शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी रामप्रसाद नगर इथले हे गावकरी आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार मोठमोठी आश्वासन देतात, मात्र दुसरीकडे जीवनावश्यक असलेलं पाणी हे देखील भ्रष्टाचारामुळे मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। पंतप्रधान मोदींच्या कॅशलेस व्यवहारांच्या आव्हानासाठी प्रशासन अजूनही सज्ज नसल्याचं समोर आलंय। बुलढाणा झेडपी निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या उमेदवार उज्ज्वला फाटे यांनी अर्ज भरतेवेळी कॅशलेस व्यवहार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र तशी सुविधाच कार्यालयात उपलब्ध नसल्याचं त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका आहेत। भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप आणि स्वाभिमानी या प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी गर्दी करतायत। आणि बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे पांडुरंग फुंडकर, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, काँग्रेसचे राहुल बोंगरे आणि दिलीप सानंदा आणि भारिपचे अशोक सोनोने यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्या उमेदवारांपैकी 25% उमेदवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांना देण्यात आली आहे अशी माने यांनीच माहिती दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे 2 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करतात। मुंबई मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांचा प्रवेश होणार आहे। तसंच चिपळूण नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील यावेळी भाजपात प्रवेश करतील। दरम्यान शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली, यासाठी सरसकट एक जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। स्थानिक मुद्दे लक्षात घेऊन त्या अनुषंगानं त्या ठिकाणासाठी जाहीरनामा बनवण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। नाशिकमध्ये पत्रकारांसोबत त्यांनी हा संवाद साधलाय। जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं जळगावच्या तहसीलदार कचेरीत विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। पोलीस बंदोबस्तात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा येथे राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झालाय। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे। यावेळी नोटाबंदीमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दर कमी झाली आहे असं वक्तव्य दानवे यांनी केलं। राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी निवडणूक शपथपत्रात आपली संपत्ती दडवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रशांत काटे यांनी केलाय। त्यांनी यासंदर्भात अकोला येथे पत्रकार परिषद घेत पुरावे माध्यमांसमोर सादर केले। डॉक्टर रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत। आरोप करणारे अपक्ष उमेदवार हे डॉक्टर रणजित पाटील यांच्या विरोधातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तक्रार करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रांत कांटे यांचे सख्खे बंधू आहेत। आणि असं झेडपी टॉप 10 मध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र। ही मोठी होऊन काय बनेल मला काही आयडिया नाही, कधी मॉडेलिंग तर कधी फोटोग्राफी, पण आज नीव मजबूत असेल तर उद्या जे काही बनेल आजचीच मजबूती झळकेल हिच्या केसात सुद्धा। नवीन क्लिनिक प्लस चा मिल्क प्रोटीन फॉर्म्युला केस बनवतो अधिक मजबूत। नवीन क्लिनिक प्लस, आजची मजबूतीच उद्या झळकेल। कोणता आहे सर्वात चिकटपणा?
तुपाचा चिकटपणा, जळलेला साचलेला चिकटपणा। नवीन विमचा दावा आहे की सर्वात चिवट चिकटपणावरही विम पेक्षा जलद कोणी नाही। मला नाही मान्य। चॅलेंज तिथे आहे यांचा बार आणि हा आहे बेस्ट एवर विम। बोलत राहशील तर हर्षी। आता विमची 100 लिंबांची शक्ती बोलेल काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, विम पेक्षा जलद कोणीही नाही। महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटी सह ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज। जय महाराष्ट्र। यंदा राज्यातल्या मुंबई पुणे नाशिकसह एकूण 10 महापालिकांमध्ये निवडणुकीचा महासंग्राम रंगतोय आणि या महापालिका म्हणजेच डझन भरापेक्षा जास्त आमदारकीच्या जागा, राज्यातलं वाढतं शहरीकरण याच भागातलं आणि म्हणूनच महापालिकांच्या निवडणुकांच्या या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय। सुरुवात करूयात महापालिका टॉप 10 ला। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबळावर मैदानात उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। पिंपरीत संभाव्य आघाडी तुटली आहे। पिंपरीत काँग्रेसनं 40 जागांची मागणी केली होती तर राष्ट्रवादी 100 जागांवर अडून होतं। शेवटी जागांवर एकमत न झाल्यामुळे आघाडी होणार आहे की नाही हे स्पष्ट झालं। पुण्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याची तयारी असल्याची माहिती पुढे आली आहे। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते। 10 जागांचा तिढा न सुटल्यामुळे पुण्यात आघाडीची बिघाडी झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस आपली उमेदवार यादी शुक्रवारी जाहीर करणार आहे। निवडणुकीसाठी शिवसेनेनं 28 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 5 विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे। पहिले आपच्या घोळात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या रखडल्या होत्या, मात्र शिवसेनेनं 80 पैकी 28 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पुढाकार घेतला आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे, मात्र आज 37 अर्ज दाखल झालेले आहेत, त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांचा आकडा उघा 56 इतका पोहोचलेला आहे। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे 5 दिवस झाल्यानंतरही अवघ्या 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर आता अवघे 3 दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिले आहेत, त्यामुळे शेवटच्या दिवशी शेकडो उमेदवार ऑनलाईन अर्ज भरायला गेल्यास निवडणूक आयोगाचा सर्व्हर बंद पडण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तवली। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 6 प्रभागांमधून 24 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले। कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरसय्या आडब मास्टर यांच्या नेतृत्वाखाली दत्तनगर येथील पक्षाच्या कार्यालयापासून गाजत वाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। नाशिक रोड भागातल्या शिवसेनेचे माजी नगरसेवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेतलाय। असलम भैया मणियार आणि शिवसेना महिला आघाडीच्या सौ पुष्पा रोकडे यांनी शेकडो शिवसैनिकांसह मनसेमध्ये प्रवेश केलाय। यावेळेस मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित होते। राष्ट्रवादीचा पुणे जिल्ह्यात ZP साठी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। दौंडमध्ये प्रचारसभा घेऊन अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। प्रचारसभेत पवारांनी शिवसेना भाजपवर सडकून टीका केली। भाजपला उद्धव ठाकरे गुंडांचा पक्ष म्हणत आहेत, तर मात्र पाठिंबा काढून घेण्यास टाळाटाळ करतायत असं म्हणत त्यांनी सेनेला लक्ष्य केलंय। तर भाजप सरकार एकही परवानगी नसताना भूमिपूजन करत आहेत असंही त्यांनी म्हटलंय। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीला मोदींसमोर गहाण टाकलंय अशी खरपूस टीका MIM चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली आहे। महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी ही टीका केली आहे। शरद पवार हे सेक्युलर नेते नसून शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर पवार पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेत, पण शिवसेनेनं सत्तेसाठी आपला पाठिंबा दिला आणि मातोश्रीला मोदींसमोर गहाण टाकल्याची टीका अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना प्रभाग क्रमांक 132 मधून उमेदवारी मिळाली आहे, तर शीतल म्हात्रे यांना प्रभाग क्रमांक 1 मधून संधी मिळाली आहे। आणि असं महापालिका टॉप 10 मध्ये इथं थांबतो। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।